अपघातात सांडलेल्या मृतांचं रक्त सुकण्याआधीच टेम्परिंग ऑफ एव्हिडन्स म्हणजेच पुराव्यांसोबत छेडछाड झाली आणि रक्त बदलण्याचे म्हणजेच रक्ताचे नमुने बदलण्याचं जे सगळं प्रकरण होतं या प्रकरणाला सुरुवात केली ही वाक्य वापरली आहेत ॲडिशनल सेशन कोर्टचे जज उत्तम मुधोळकर यांनी. खरं तर पोर्शे प्रकरण आहे, पोर्शे प्रकरणातला 6 जणांची बेल रिजेक्ट करण्यात आली आणि या बेलच्या दरम्यान नक्की काय घडलं, जामीन नामंजूर झाला, या जामीन नामंजूर करताना कोर्टाने नक्की कोणत्या गोष्टींवरती ताशेरे ओढलेत, 6 जणांची नावं होती, या 6 जणांचा या संपूर्ण प्रकरणात एक्झॅक्टली रोल काय, सगळ्या गोष्टी पुढच्या 5 मिनिटात समजून घ्यायच्यात. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 19 मेची रात्र तुमच्या सगळ्यांना आठवत असेल, 20 तारखेपासून ज्या गोष्टीचं रिपोर्टिंग ॲक्च्युली सुरू झालं, कारण 19 मध्यरात्री हा प्रकार घडलेला होता, ते म्हणजे पुण्यातलं पोर्शे कारचं प्रकरण. जो जुविनाईल घेतला होता अल्पवयीन आरोपी, तो आता घरी आहे, तो त्याला बाहेर सोडण्यात आलेला आहे, त्याची जी या संपूर्ण प्रकरणात बेल झालेली आहे. पण आणखी एकूण जवळपास 8 ते 9 या संपूर्ण प्रकरणात आरोपी आहेत, जवळपास आता 9 म्हणावं लागेल आपल्याला, 9 जणांना अटक केली आहेत आणि आणखी एक आरोपी आहे जो अजून फरार आहे. पण 6 जणांनी यातल्या बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलं होतं पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये म्हणजे पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये. 19 तारखेला हे सगळं झालं आणि त्याच्याच म्हणजे 20 तारखेपर्यंत सकाळी ज्यावेळेस ससूनमध्ये ब्लड सॅम्पलिंग घेतलं जात होतं, यावेळी ब्लडचे सॅम्पल्स म्हणजे रक्ताचे नमुने हे बदलण्यात आले. जो अल्पवयीन मुलगा होता त्याचे सॅम्पल्स त्याच्या आईसोबत बदलण्यात आले आणि हे सगळं करण्यामागे विशाल अग्रवाल हे सुद्धा यांचा मोठा हात होता. आता विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल हे पतीपत्नी या दोघांनी बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलेलं होतं. यांच्यासोबत डॉक्टर अजय तावरे जे तिथल्या सुपरिटेंडंट आहेत आणि तिथल्या एका डिपार्टमेंटचे हेड होते, अधीक्षक म्हणून काम करत होते, त्यांच्या सांगण्यानुसार डॉक्टर हरनोरने दुसरे रक्ताचे सॅम्पल्स घेतले अशा रूममध्ये बसून जिथे कोणताही CCTV नसतो, काही नसतो, आणि ओरिजिनल सॅम्पल जे घेण्यात आले होते हे डस्टबिनमध्ये फेकून दिले. या सगळ्या प्रकरणामध्ये अतुल घाटकमळे हा त्यांच्याच डिपार्टमेंटचा आणखी एक व्यक्ती, ह्या आणखी एका म्हणजे ससूनमधल्याच आणखी एक स्टाफ होता, त्या वेगळ्या डिपार्टमेंटचा व्यक्ती, तो या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह होता. अर्थात त्याचं बेल ॲप्लिकेशन नव्हतं, पण शिवानी अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि त्यानंतर अजय तावरे ह्या 3 जणं आणि आणखी 3 जणं कोण आहेत, तर अशफाक मकानदार या संपूर्ण प्रकरणामध्ये, त्यानंतर अमर गायकवाड हे दोघं, आणि यांनी बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलेलं होतं जामीन मिळावा आम्हाला. जवळपास आता 2.5 महिने संपूर्ण प्रकरणाला उलटून गेलेले आहेत, त्यानंतर जामीन मंजूर केला जावा संपूर्ण प्रकरणात असं त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं, पण कोर्टाने हे संपूर्ण ॲप्लिकेशन खारिज केलं. ज्यावेळी शिशिर हिरेनशी मी बोललो, जे पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत, सरकारी वकील या संपूर्ण प्रकरणात आहेत, त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जे आर्ग्युमेंट्स केले ते आर्ग्युमेंट्स शेवटपर्यंत ग्राह्य धरण्यात आले आणि त्या आर्ग्युमेंट्सच्या आधारेच हे संपूर्ण प्रकरण, मला असं वाटतं की ज्या 900 पानांची पुणे क्राईम ब्रांचने, पुणे पोलिसांनी चार्जशीट दाखल केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि जवळपास 500 वेगवेगळे अल्बम्स, फोटोज या सगळ्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणाहून म्हणजे अगदी अपघात झाला त्या ठिकाणापासून ते कोणकोणत्या ठिकाणी नक्की कशा पद्धतीने गोष्टींचे टेम्परिंग ऑफ एव्हिडन्स झाले या सगळ्यामध्ये त्यांनी केलेला युक्तिवाद इतका स्ट्रॉंग होता. आणि मी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू शकतो आपल्या प्रेक्षकांना की त्या युक्तिवादामुळे ही जी फायनल बेल ऑर्डर होती याच्यावरती सुनावणी करताना ज्यावेळी मुधोळकर ही सगळी सुनावणी करत होते, त्या बेल ऑर्डर त्यांनी जेव्हा ही सगळी पास करत होते, त्यांनी ही अटक, त्यांनी हा जामीन हा नामंजूर केला, त्यांनी हा जामीन फेटाळला आणि आता येणाऱ्या काळामध्ये हे सगळे 6 आरोपी आहेत, या 6 आरोपींना थेट हायकोर्टामध्ये आता जामीन ऑर्डर त्यांची जी आहे ती त्यांना तिथे मूव्ह करावी लागेल. पण शिशिर हिरेनने मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांचं असं म्हणणं होतं की 120B हा या सगळ्यामध्ये जो IPC लागलेला आहे हा क्रिमिनल कॉन्स्पिरसी सांगतो. थोडक्यात काय की या सगळ्यांनी मिळून एक कट रचला आणि या कटाच्यामध्ये हे सगळे सहभागी आहेत. पोलिसांनी ऑलरेडी Section 164 CRPC अंडर वेगवेगळ्या लोकांचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड केलेले होते, पण क्रिमिनल कॉन्स्पिरसी असल्याने अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होऊन जातो आणि ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हे सगळं षडयंत्र रचलं. ह्यांनी एक कट रचला आणि हा कट रचल्यामुळे जो ह्या सगळ्यातला अल्पवयीन आरोपी होता त्या अल्पवयीन आरोपीला जेलमधून बाहेर येण्यासाठी किंवा 14 तासात सुरुवातीला बाहेर येण्यासाठी एक केक वॉक मिळाला आणि अत्यंत रेड कार्पेट टाकून देण्यात आलं अशा पद्धतीचा ह्या सगळ्या आर्ग्युमेंटचा एक भाग होता. कट रचण्यात आला ते कोणतीही स्पॉन्टेनियस गोष्ट नव्हती. अपघात जरी झाला असेल तरी त्यानंतर केलेल्या गोष्टी ह्या अत्यंत नाटकीयरित्या होत्या, त्यासाठी फोनाफोनी केली गेली, त्यासाठी पैशाचा वापर केला गेला, त्यासाठी आणखी वेगवेगळ्या प्रकारे ज्या पद्धतीने ती इन्फ्लुएन्शियल फॅमिली आहे अग्रवाल हा त्यांचा इन्फ्लुएन्स वापरण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घडीला त्यांना जर बाहेर सोडायचं असेल तर ज्या दोघांचा म्हणजे अनिश अवधिया आणि
अश्विनी कोस्टा या दोन इंजिनियर्सचा सगळ्यात मृत्यू झाला, तर ते जे दोन व्हिक्टिम्स आहेत या सगळ्या प्रकरणातले, या दोघांवरती हे इनजस्टिस होईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अग्रवाल हे कुटुंबीय इतकं स्ट्रॉंग आहे, त्यांनी हा संपूर्ण कट रचायचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी एका पद्धतीने संपूर्ण सिस्टीमला धारेवरती धरलं. आणि दुसरीकडे पैशाची देवाणघेवाण असेल या सगळ्यामध्ये रचलेलं त्यांनी कट असेल, या सगळ्या त्यांच्या कॉन्स्पिरसीमुळे झालंय असं आताच्या घडीला, की या सगळ्याची गंभीरता लक्षात घेतली जावी. त्यामुळे उद्या जर यांना बेल दिली, यांना जर जामीन मंजूर झाला, तर या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी जे काही महत्त्वाचे पुरावे आहेत या पुराव्यांसोबत छेडछाड होण्याची शक्यता आहे. ही शक्यता पाहता आत्ताच्या घडीला त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा ही सगळ्यात महत्त्वाची या सगळ्यामध्ये युक्तिवाद शिशिर हिरेने केला होता, कोर्टाने तो ग्राह्य धरला. पण यापेक्षा महत्त्वाचं होतं ते म्हणजे हा बेल जर मंजूर झाला तर अग्रवाल कुटुंबियांनी ज्या पद्धतीने एकीकडे सिस्टीमसोबत खेळवाड केलेला आहे, दुसरीकडे ज्युडिशियल सिस्टीमसोबत जे काही आहे की त्यांनी अक्षरशः आत्ताच्या घडीला न्यायव्यवस्थेला हादरवून टाकेल आणि न्यायव्यवस्थेला धक्का देईल अशा पद्धतीने सही कृत्य केले आहेत. आणि ही कृत्य बघता त्यांना कोणत्याही बेसिसवरती जामीन मंजूर केला जाऊ नये हा युक्तिवाद हा कोर्टाने ग्राह्य धरला. आणि अखेर 6 जणांची वेगवेगळी नावं होती, या 6 जणांना या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे विशाल अग्रवाल, त्यानंतर शिवानी अग्रवाल, डॉक्टर अजय तावरे आणि आणखी 3 जणं, म्हणजे 2 डॉक्टर त्याच्यामध्ये, त्यातल्या एक अजय तावरे आणि खळनोरे, त्यानंतर 2 जे मिडलमॅन आहेत ते अश्वाक मकांदार आणि अमर गायकवाड, आणि शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल, असे 6 जणांचा जामीन अर्ज होता. ह्या 6 जणांमधल्या काही जणांना जामीन होईल असं सुरुवातीला बोललं जात होतं. काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की अशी शक्यता आपण वर्तवू शकतो की काही जणांना होईल काही जणांना नाही होणार, कोर्ट काही गोष्टींचा विचार केला जाईल, काही जणांचे हेल्थ इश्यूज असतील त्यांनी सबमिट केलेत तर त्याचा विचार होईल. पण कोर्टाने यंदा नो मर्सी, म्हणजे कोणत्याही पद्धतीची दया दाखवलेली नाही आहे, कारण ज्या पद्धतीने सिस्टीमसोबत खेळण्याचा प्रयत्न झाला, ज्या पद्धतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, आणि क्रिमिनल कॉन्स्पिरसी 120B हा सेक्शन अत्यंत महत्त्वाचा या सगळ्यामध्ये आहे, की एक कट रचला गेला आणि या त्या षडयंत्राचा सगळा भाग असलेला आणि त्या कटाच्या अंतर्गतच हे संपूर्ण प्रकरण पुढे गेलं. आणि त्यामुळेच अशा प्रकरणांमध्ये कोणाची हयगय केली जाऊ नये हे सगळं कोर्टासमोर शिशिरीने बाजू मांडली. आणि अखेर सेशन कोर्टाने या संपूर्ण प्रकरणामध्ये 6 च्या 6 आरोपींना जामीन नाकारलेला आहेत. खरं तर लवकरच ते आता हायकोर्टामध्ये जाण्याची या सगळ्यामुळे शक्यता आहे. पण महत्त्वाची आताच्या घडीला प्रायमरीली माहिती ही आहे की हा जामीन नाकारल्यामुळे सोसायटीमध्ये जो मेसेज जाणं अपेक्षित आहे तो मेसेज गेला पाहिजे असं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं. अर्थात कोर्टाच्या निर्णयानंतर तो मेसेज जावा ही त्यांची इच्छा होती. तशाच पद्धतीने येणाऱ्या काळात गोष्टी पुढे जातील असं वाटतं. तुम्हाला नक्की या संपूर्ण प्रकरणात काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. खरं तर 900 पानांची चार्जशीट दाखल झाली, प्रकरण आता इथपर्यंत आलं आहे. त्या दिवशी रात्रीत कारमध्ये जो अल्पवयीन मुलगा होता त्यासोबत आणखी 3 अल्पवयीन मुलं बसलेली होती, त्यातल्या 2 जे आहेत त्यातल्या 3 मधल्या एकाचे पेरेंट्स फरार आहेत. एक मुलगा त्या दिवशी गाडीमधूनच उतरून पळून गेला, त्यामुळे ब्लड टेस्टला सॅम्पलिंगला तो त्या दिवशी नव्हताच, पण त्याचं स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केलं आहे. आणि आणखी 1 जण होता, सूद, आदित्य सूद असे वडील आहेत, त्यांना पोलिसांनी आता अटक केली आहे, त्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणात सुनावणी होईल. आणि आणखी सिंह नावाचे जे होते त्यांचा ह्या संपूर्ण मुलगा या प्रकरणामध्ये होता, त्यांनी त्यांच्या मित्राला, म्हणजे मित्तल नावाचा जो मित्र होता त्याला तिथे ब्लड सॅम्पल द्यायला पाठवलं, त्या मित्तलवरती सुद्धा पोलिसांनी आताच्या घडीला कारवाई केली. पण इतकी मोठी कॉन्स्पिरसी, एका रात्रीत हलणारी सूत्र आणि एका रात्रीत घडणाऱ्या सगळ्या घडामोडी, पैशाचा या सगळ्यामध्ये युटिलायझेशन, दुसरं म्हणजे स्वतःचं नाव, आणि तिसरं म्हणजे यामध्ये राजकारण्यांची घेतलेली असलेली मदतीची शक्यता, या सगळ्या गोष्टी पाहता तुम्हाला नक्की या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं. आता हे सगळं प्रकरण कोणत्या वळणावरती जाईल आणि कुठपर्यंत या गोष्टी पोहोचतील याबद्दल नक्की तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तकसाठी थेट पुण्यावरून.